नमस्कार, मी आकाश यादव तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या तडका महाराष्ट्राचा या यूट्यूब चॅनलवर। आज आपण बघणार आहोत झणझणीत अंडा करी। ही रेसिपी मी गावरान पद्धतीने करणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। लागणारे साहित्य बघून घेऊया। अद्रक लसूण पेस्ट, मीठ, उकडलेली अंडी, गरम मसाला, हळद, धने पावडर, तीळ, काळे तिखट व खोबरे, कांदा, कोथिंबीर, टोमॅटो व तेल। सर्वप्रथम आपण मसाला तयार करण्यासाठी 7 ते 8 चमचे खोबऱ्याचे किस भाजून घेऊया। खोबरे छान भाजा, त्याचा सर्व कच्चापणा दूर झाला पाहिजे व ते एका प्लेटमध्ये काढून घ्या। यानंतर त्याच कढईमध्ये 2 चमचे तीळ टाकून तेही छान भाजून घ्या। यानंतर 2 कांदे बारीक चिरलेले हेही भाजून घ्या लालसर होईपर्यंत। कांदा लालसर झाल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो टाका। मी इथे 1 टोमॅटो घेतला आहे, तेही व्यवस्थित भाजून घ्या। आता हे सर्व भाजलेले खोबरे, भाजलेले तीळ, थोडी कोथिंबीर, कांदा व टोमॅटो पाच ते सहा लसणाचं पाकळ्या व अद्रक हे सर्व मिक्सरमध्ये पेस्ट करून घ्या। आता रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी एका कढईमध्ये 3 चमचे तेल टाकून घेऊ। त्यानंतर आपण तयार केलेली पेस्ट टाकून घेऊ व ती व्यवस्थित तेलात तळून घेऊ। यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊ। यानंतर 3 चमचे काळे तिखट, 2 चमचे गरम मसाला हे सर्व व्यवस्थित मिक्स करून छान असं तेलात तळून घेऊया। त्यानंतर मसाला खाली लागू नये म्हणून गरजेनुसार पाणी टाकून घेऊ। मसाला छान शिजला पाहिजे तरच छान टेस्ट येते। त्यासाठी मसाला मीडियम गॅसवर भरपूर शिजवून घ्या। गरज पडल्यास थोडे थोडे पाणी ॲड करा। आता मसाल्याला छान तेल सुटले आहे। यानंतर तुम्हाला जेवढी ग्रेव्ही हवी आहे तेवढे पाणी टाका व सर्व मिक्स करा। व पाण्याला उकळी फुटल्यानंतर त्यामध्ये उकडलेली अंडी 4 भाग करून टाकून घ्या। जर तुमची ग्रेव्ही पातळ झाली असेल तर 1 अंडी कुस्करून त्यात टाका, त्यामुळे ग्रेव्ही थिक होईल। व मिक्स करून घ्या। आता छान असे शिजवून घ्या। गॅस बंद करा। झणझणीत अंडा करी तयार आहे। ती आपण एका बाऊलमध्ये काढू आणि गरमागरम सर्व करू। तर आजची ही झणझणीत अंडा करी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंटमध्ये कळवा। तुम्हीही घरी ट्राय करा। हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन हिट करायला विसरू नका, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। भेटूया पुन्हा एकदा असंच एका रेसिपीच्या व्हिडिओसोबत। तोपर्यंत धन्यवाद।